हा बघा, हा बघा कसा चालवतोय बघा, त्याला काही दिसतच नाही. अरे बाप रे, हा बघा फुल मचवतोय, हा फुल मचवतोय. हा इथे आपलं मीरा बाईंदर संपलं आणि आपण आता बोरिवलीला एंट्री केलं आहे बघा, गोराई पोलीस ठाणे अंतर्गत. काय राजू काका, काय बोलतात? बरे ना, कॅमेरा आहे, कॅमेरा शूट करतोय. तर नमस्कार मंडळी, कसे आहेत? बरे आहेत ना? आय होप तुम्ही सर्व खुशाल असणार. तुमचा सर्वांचा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी तुमचा लाडका होस्ट विशाल नाईक. तसंच मंडळी, इंस्टाग्रामला देखील माझं पेज आहे, तिथे फॉलो करायला मला विसरू नका. तर मंडळी, आजचा जो प्रवास होणार आहे तो होणार आहे भाईंदर ते गोराई गावापर्यंत. मुंबई उपनगरातील बोरिवली तालुक्यातील गोराई गावामधील आपलं मुख्य घर आहे. आणि आता मी ज्या ठिकाणी राहत आहे ते आहे मीरा भाईंदर शहरातील भाईंदर या ठिकाणी, कारण इथे आपला फ्लॅट आहे. तर मंडळी, या ब्लॉगमध्ये भाईंदर ते गोराई गावापर्यंत आपल्याला किती गावे गाठायला लागतात, किती अंतर आपल्याला मोजावे लागतं, रस्ता कसा आहे व इतर माहिती आपण या ब्लॉगमार्फत तुम्हाला दाखवणार आहे. तर वेळ न घालवता मंडळी, आपण या ब्लॉगला सुरुवात करूया. तर चला मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे माझ्या कॉम्प्लेक्सच्या बाहेरून. तर असं काही माझं कॉम्प्लेक्स दिसतं. तर हे आपला फ्लॅट. मित्रांनो, इथे मांजरी तर पील दिसत आहे. मित्रांनो, हा आहे आपला कस्तुरी गार्डन कॉम्प्लेक्स. मेन एंट्रेन्स बघू शकता. आणि हा राईट साईडला जो रस्ता जातो तो जातो मॅक्सस मॉलला. आपण लेफ्ट साईडला चाललेलो आहे. मस्तपैकी पाऊस नाही आणि रायडिंगची मजाच काही वेगळी आहे. इथे आपलं एक महादेवांचं मंदिर आहे बघा, तुम्ही बघू शकतात चंद्रमौलेश्वर मंदिर. मित्रांनो, पावसामध्ये रायडिंग करायची मजाच काही वेगळी आहे. आणि खड्डे भरपूर झालेले आहेत, भरपूर म्हणजे भरपूर खड्डे झालेले आहेत. आता आपण भाईंदर वेस्ट च्या मराठी शाळेच्या इथे पोचलेलो आहे. हे बघा, हे बघू शकता मराठी शाळा आहे. रस्ते काही बरे नाही मीरा भाईंदर शहराचे. आता तरी गणपती येणार आहेत म्हणून थोडंफार असं बुजवलेलं आहे, पण एवढं काही मजा नाही या रस्त्यांना. बघा ना कसं सगळं तुटलेलं आहे सर्वशी.
मित्रांनो, ही मीरा भाईंदर शहराची कचराची गाडी जी एकदम वाईट अवस्थेमध्ये चालू आहे. हे आपलं सुभाषचंद्र बोस मैदान बघू शकतात. ही आपली पाण्याची टाकी. मित्रांनो, असे सी सी रोड मिळतात तर पळवायला खूप मजा येते. अरे बाप रे, हा बघा फुल मचवतोय, हा फुल मचवतोय. मित्रांनो, हा आहे प्रॉपर मुर्दा गाव. हा तुम्ही बघू शकता, हा प्रॉपर मुर्दा गाव आहे. हा प्रॉपर मुर्दा गाव आहे. आपण 50 वेगाने चाललेलो आहोत कारण आपल्याला रस्ता भेटलायलाय भारी. हा प्रॉपर मुर्दा गाव आहे. पूर्ण बंगलेत बंगले या गावामध्ये, पूर्णच बंगले बंगले आपल्याला पाहायला मिळणार. मित्रांनो, ट्यूशनचे काही मंडळी ट्यूशन करून बाहेर मजा घेत आहेत. आणि आपण बघू शकतात मुर्दा गावातील बस स्टॉप. ओय ते बाबा, खूप गर्दी झालेली आहे. बघू शकतात तिथे खूप गर्दी झालेली आहे बाबा. बस थांबल्यामुळे तर खूप गर्दी झालेली आहे. हा बघा, हा बघा कसा चालवतोय बघा. त्याला काही दिसतच नाही. झोमॅटोवाले दिवस रात्र मेहनत करत असतात. हाय मित्रांनो, मुर्दा ते राई गावाचा रस्ता. मित्रांनो, हे जे तुम्ही हे बघताय जे कन्स्ट्रक्शन आहे, हे आपलं जेव्हा 1980s काळामध्ये जे ऑफिसर्स होते, सॉल्ट पॅनसाठी ऑफिसर रिक्रूट्स केले होते. कारण या भागाच्या पाठी पूर्ण खाडी आहे, या भागाच्या भागी पूर्ण खाडी आहे. त्याच्यासाठी काही ऑफिसर्स रिक्रूट केले होते, त्यांचे ते हेडक्वार्टर्स आहेत. हे जे वाडे तुम्हाला पाठी दिसले ते. आता आपण रायगावामध्ये प्रवेश केलेला आहे. हा बघा, हा प्रॉपर रायगाव आहे. लेफ्ट साइडला रिक्षा स्टँड. आपण रायगावातील शिवनेरी इथे चाललेलो आहे. ही मराठी शाळा, आदर्श विद्या मंदिर, रायगाव. तर आता आपण आलेलो आहे मोरवा गावातील. तर रस्ते तर व्हायलाय भयंकर आहेत. हे बघा, हे मोरवा गाव. छान छान असे गाव आहेत. आता आपण मस्तपैकी निसर्गरम्य वातावरणात चाललेलो आहे, ते म्हणजे डोंगरी. पुढे जो ॲक्टिवाला आपण पाहू शकता तो हार घेऊन चाललेला आहे. आणि मस्त असं आपल्याला डोंगरी. मित्रांनो, हे जे तुम्ही पूल पाहताय, हे आता मीरा भाईंदर महानगरपालिकेने 2000 बनवले गेले. हे 1990s वेळी हा इथे एक लोखंडी पूल होता, म्हणजे एक एसटी जायची आणि एक एसटी यायची. आता हे दोन वेगवेगळं केलेलं आहे. आता मीरा भाईंदर महानगरपालिका खूप प्रोग्रेस झालेला आहे आणि यातील गावातील सुधारणा वगैरे खूप भारी झालेले आहेत. खूप छान आहे. आणि इथे आता जमिनी बिमिनीचे रेट्सही खूप वाढलेले आहेत. हे बघू शकतात आपण इथे जे बघतोय ना, हे सर्व सॉल्ट पॅन आहे. हे बघा, या साईडला आणि राईट साईडला पण आपण पाहू शकता पूर्णपैकी सॉल्ट पॅन आहे.
आणि ही डोंगरी गावातील पहिली चेकपोस्ट आपल्याला लागलेली आहे. हे साहेबसुद्धा आहेत इथे, दोन गाड्यांना पकडलेलं आहे. ओके ओके, आता आपण प्रॉपर डोंगरी गावाला प्रवेश करणार आहे. मित्रांनो, हे डोंगरी गावातील चढण आलेले आहे आणि समोरून आपण पाहू शकता ट्रक आलेला आहे. हा ॲक्टिवाला ओव्हरटेक करायला पाहत होता पण अनसक्सेसफुल झाला. बरं झालं त्याने प्रयत्नसुद्धा केलं नाही, नाहीतर ढगात पोचला असता. हा बघा, तडपडतो आहे बघा कसा. आणि ही टँकर पूर्णपैकी लोडेड आहे, तर याच्या पाठी जास्त राहूनही हे जे असे चढणी आणि हे जे स्लोप असतात ना, तर इथे गाडी आरामशीर चालवलेली आहेत बरी. कारण आपण अशा चढणीला जर ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला आणि समोरून एखादी गाडी आली तर आपण डायरेक्ट ढगात. तर अशा ठिकाणी बघा, असं जर गॅप मिळाला तर निघा. बघा डोंगरी गाव आहे, बघा हे जे दिसतं ना, हे धारावी देवीकडची फेमस देवी आहे डोंगरी गावातील. इकडचे रस्ते बाबा लय बेकार. मित्रांनो, आता मस्तपैकी सी सी रस्ता मिळालेला आहे, तर आपण ट्राय करू आपली गाडी कितीपर्यंत जाते मॅक्झिमम. अरे काय असं मध्ये अचानक हे रिक्षावाले पण ना. हे बघा काय रिक्षावाला आहे. मित्रांनो, हा जो तलाव तुम्ही पाहू शकता, आता याला ॲक्च्युली फेन्सिंग लावलेलं आहे, पण हा तलाव पण खूप डेंजरस होता आणि इथे भरपूर सारे ॲक्सिडेंट या स्पॉटमध्ये झालेले आहेत. आता बऱ्यापैकी इथे फेन्सिंग लावून खूप चांगल्या प्रकारे इथे प्रोटेक्शन दिलेलं गेलेलं आहे. आता परत आपल्याला सी सी रोड मिळालेला आहे आणि हा स्टॉप जो आहे हा आहे आनंदनगर. आणि खूप भारी आहे, खूप भारी आहे. दोन्ही साईडहून झाडांचं झुडपं इथे दिसायला पाहत आहे आपल्याला. बघा खूप भारी वाटतं, खूप भारी. रोड पण स्वच्छ सुंदर आणि लांब लचक. वरतून ही झाडं, इथे मजाच वेगळी आहे इथे प्रवास करायची. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे भूतबंगला. इथे मी लहानपणी असताना माझे मित्र इथे बोलायचे मला की इथे भूत राहतात, भूत राहतात. मित्रांनो, असं काय नाही, हे फक्त अफवा होती. हे भूत बंगला फक्त नाव आहे, असं काही इथे कुठेही बंगला नाही भूतांचा असं काही नाही आहे, फक्त नाव आहे. मित्रांनो, आपण पाहू शकता हा रस्ता उतरला जातो आणि हा रस्ता आपला गोराई मनोरीला हा रस्ता निवडतो. आपण हा रस्ता गोराई मनोरीला जातो आणि आपण चढणीवर चढलेलो आहे. हा काय मोठा पॅच नाही मित्रांनो, हा लहानच पॅच आहे. पाहूया इथे काय ओव्हरटेक करण्यासाठी काय आहे काय नाही. चला, कोणतरी पोरी आपल्याला बघत होती, म्हणजे गोप्रोकडे बघत होती, मला नाही बघत होती ती. मला कोण बघणार. ओके,
तर मित्रांनो, आपली आता चढण पूर्णपैकी कम्प्लीट झालेली आहे. तर आता जे पुढचं स्टॉप येणार आहे ते आहे आपलं मॅक्सवेल हॉटेल. हा एरिया पण लय जबरदस्त आहे मित्रांनो, पण इथे भरपूर ब्लाइंड स्पॉट आहेत. तर इथे जर तुम्ही ड्राईव्ह करत असणार तर जरा सांभाळून बघा. हाच एक ब्लाइंड स्पॉट बघा तुम्ही, बघा हे बघा, पूर्ण असं वळण आहे बघा, हे बघा. आणि असे भयानक डंपर जर समोरून आले तर बाबा बाबा बा, आपली कंडिशन काय होणार ते आपल्यालाच माहिती आणि यमराजाला माहिती. हे बघा, हा बघा कसा पाटी रिटर्न करतोय गाडी. हे बघा हा दुसरा ब्लाइंड स्पॉट. तर हे सर्व ब्लाइंड स्पॉटवर गाडी हळू चालवा कारण टर्निंग आहे. ओके, तर आता हे बघा, हे आहे महाराष्ट्र ज्युडिशियल अकॅडमी. हे लय भारी ठिकाण आहे, इथे भारी भारी आपले जे वकील असतात ते इथे ट्रेनिंगला येतात. हे पण हल्लीच आता 2007 बांधण्यात आलं होतं आणि या एरियाची या शोभा वाढलेली आहे. खूप प्रोफेशनल वकील लोक इथे ट्रेनिंग करायला येतात, मंत्रीसुद्धा इथं व्हिजिट करतात. हे आहे रामरत्न विद्या मंदिर हॉस्टेल आहे, प्युअर व्हेज हॉस्टेल. मी पण इथे ॲडमिशन करण्यासाठी गेलो होतो पण खूप महाग होतं, खूप महाग. आणि CBSE बोर्ड आहे जे काय आपल्याला झेपणार नाही, म्हणून मी विचार केला की नको बाबा आपण आपलंच बरं आहे. वडिलांना पण सांगितलं मला इथे ॲडमिशन नको. हा इथे आपलं मीराबाईंदर संपलं आणि आपण आता बोरिवलीला एंट्री केलं आहे बघा, गोराई पोलीस ठाणे अंतर्गत. हे एक्झॅक्टली आपण आता बोरिवलीला एंट्री केलेली आहे. तर मित्रांनो, हा जो राईट साईडला रस्ता जातो हा पिक्सी हॉटेल, दादू का ढाबा जे काय आपण जात नाही कारण आपण हा इकडचा गावकरी आणि आपल्या घरी जेवण बनतं. तर आपल्याला हे असे फालतूसारखे रेस्टॉरंट जाण्याची काहीच गरज पडत नाही. तर मित्रांनो, आता आपण शेफाली गाव या गावामध्ये एंट्री केलेली आहे. हे बघा हे शेफाली गाव आणि हा जो जनरल स्टोअर, तर माझ्या लहान वयापासून मी इथे हा जनरल स्टोअर पाहतोय. छान छान गाव आहेत मित्र. मित्रांनो, हा पाहा, पाहू शकता आपल्याला पाहतोय आणि इथे काही कपल्स एन्जॉय करत आहे. तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहे गोराई या ठिकाणी आणि इथे बिअरचं शॉप आहे बाबा. आणि हा जो राईट साईडला वर्णन करतोय हा आपला गोराई बीच. आपण चाललेलो आहे ते गोराई क्रॉस जवळ. हे कुत्रे असे मध्ये रस्त्यावर येताना कुलाही भीती वाटते कारण मी ऑलरेडी एकदा पडलेलो आहे. मित्रांनो, आपण आता गोराई क्रॉस जवळ पोचलेलो आहे. हा जो तुम्ही पुढे क्रॉस बघतायत, हा बघा हा जो तुम्ही क्रॉस पाहताय त्याच्या लेफ्ट साईडला आपण एसलवड वॉटर किंगडम पगोडा गोराई खाडी आणि राईट साईडला आपण वळतोय ते मनोरी गोराईगाव. हा प्रॉपर गोराईचा रोड आहे, प्रॉपर गोराईचा रोड. हा बघा खूप छोटा गाव आहे मित्रांनो पण स्वच्छ आहे. हा बघा मित्रांनो, एकच बँक आहे इथे सिटीजन क्रेडिट. तुम्ही जर गोराई या ठिकाणी फिरायला येत असणार तर पैसे कॅरी करून या कारण गोराई गावामध्ये फक्त एकच ATM आहे आणि एकच बँक आपल्याला इथे मिळणार, म्हणून इथे तुम्ही पैशांची गॅरंटी ठेवू नका.
हा माझा खूप वर्षाचा अनुभव आहे म्हणून गाईस मी तुम्हाला सांगतो. आता आपण प्रॉपर गोरेगावामध्ये एंट्री केलेली आहे. आता तुम्ही बघू शकता आजूबाजूला बंगलेच बंगले. गोवा मिनी गोवा मित्रांनो, मिनी गोवा वे टू मनोरी. सई खूप चांगली गोष्ट इथे लिहिलेली आहे. हे बघा हा राशन ऑफिस, हे जे पिंक कलर तर तुम्ही पाहिलं ना ते राशन ऑफिस. तीनशे मीटर पुढे आपलं घर आहे. इथे पाऊस पडलेला आहे बऱ्यापैकी म्हणून इथं पाणी साचलेलं आहे. आपण आरामशीर निघूया, एवढी काय घाई ना आपल्याला. हा कुलवेम गावाचा बस स्टँड मित्रांनो, हा बघा. आता मित्रांनो आपण आपल्या एरियामध्ये प्रवेश करणार आहेत. तर हा आहे हाऊतपाडाचा स्टॉप. हा तुम्ही जर सरळ पुढे गेल्यास आपण मनोरीला जातो. हा बघा तुम्ही बघू शकता इथे बीच सुद्धा आहे. पण या बीचवर तुम्ही जर गेले तर तुम्हाला दगडी वगैरे लागणार. आणि हा लेफ्ट साईडला जो मुडतो आहे हा आपला गोराई आपलं हाऊतपाड्यातील मित्रांनो हाऊतपाड्या एंट्री केलेलं आहे. आणि हा बघू शकतात दोन मस्तपैकी. हे बघा मस्त तलाव आपल्याला पाहायला मिळतो आणि काही पोरं तिथे पवत सुद्धा आहे. ही काही मंडळी आहेत जी कशासाठी थांबले ते मला पण माहिती. आणि आपण पाहू शकतात पाऊस पडलेला आहे इथे. सगळे या कॅमेरामध्ये पाहत आहेत. अरे बापरे काय बैल आहे रे, जबरदस्त बैल बघा, जबरदस्त लय भारी. आमचं गावच लय भारी हाऊत पडा. काय राजू काका काय बोलतात, बरे ना? कॅमेरा आहे, कॅमेरा शूट करतोय. हा हा तरी होते आपले काका. हा असा ऑफ रोडिंग रस्ता चालू झालेला आहे. ओ माय गॉड, दिस इज द रिअल ॲडव्हेंचर. ओ माय गॉड, बोरिवलीमध्ये बघा बघा हे क्षेत्र पूर्ण बोरिवलीमध्ये येतं. कोणाला माहिती तरी आहे का? हे बघा अशी गावं आहेत संपूर्ण. ते बघा ते दिसतं आहे ते आपलं मालाड कांदिवली आहे. इथे मँग्रू मग इथे जागा, हा रस्ता इथे जागा इथे घरं. कोण तुम्हाला बोलणार मुंबईमध्ये असं ठिकाण आहे करून? तर चला आपण जाऊया आपल्या घरी. हा असा ऑफ रोडिंग रस्ता आहे. आणि आपण आपल्या घराच्या जवळ आलेलो आहेत. भरपूर ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग. मित्रांनो फायनली शेतामध्ये बघा कुत्रे कसे पाठी लागले. ते बघा दाखवतो तुम्हाला. अरे यो कोण? अरे बापरे. हे बघा मित्रांनो हे आहे आपलं गोराई गावातील घर.
आणि ही आहे घराला लागून शेती. तर मित्रांनो, फायनली मी माझ्या घरी पोचलेलो आहे. फक्त 31 मिनिटामध्ये, ते पण भाईंदर ते बोरिवली गोराईगाव. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ लय आवडेल. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉगामध्ये.